ज्यांनी या स्पर्धेसाठी आपला वेळ दिला. चला देव डाके सर, आपण आपला सन्मान या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान आपण देखील दिलं त्याबद्दल आपला सन्मान. या ठिकाणी समाधान शेठ माली साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण देव डाके सरांना सन्मानित करू. यस सागर दादा बड्डे बॉय, आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांचं देखील आगमन. त्यानंतर प्रीतचा देखील वाढदिवस आहे. थोड्या वेळामध्ये आपण बर्थडे सेलिब्रेशन देखील इथे करणार आहोत. स्क्रीन वरती तुम्ही देव डाके सरना पाहताय, ज्यांचा आवाज आपण ऐकायला मिळाला, मनपूर्वक आभार. या स्पर्धेमध्ये दिलेले योगदान हे फार महत्वाचं होतं, त्याबद्दल आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. घेऊन चालतोय मॅच मध्ये. मयूर स्मृती दिगोडे आणि त्यांच्या विरोधात भूमिका स्पोर्ट चिरले. टॉस जिंकला भूमिका स्पोर्ट चिरले संघानं प्रथमतः फील्ड करण्याचा निर्णय घेतला. करण मडवी मॅन फ्रॉम गावठाण आणि दुसरीकडे अनिकेत मोकल मॅन फ्रॉम साई, हे दोन आयकॉन खेळाडू. विश्वजीत ठाकूरचा संघ पाहू शकता तुम्ही. क्रिकेटमधील सर्वाधिक बाईक जिंकणारा, सर्वाधिक लोकप्रिय, सर्वाधिक प्रतिभाशाली आणि क्रिकेट टेनिस मधील टायगर मैदानाच्या आतमध्ये. केतन मात्रे मॅन फ्रॉम वॉकलंड, दुसरीकडे आपण पाहू शकताय अमित नाईक मॅन फ्रॉम एकटगर, हे दोन आयकॉन या मॅच मध्ये खेळतात. चला आता प्रेक्षकांची गर्दी वाढली आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये टेनिस क्रिकेटचा बाहुबली, क्रिकेटचा सर्वाधिक मॅन ऑफ द सिरीज जिंकणारा खेळाडू मैदानामध्ये उतरलाय केतन मात्रे. समोर विश्वजीत देखील आहे, ज्यानं विश्वाला जिंकण्याचं स्वप्न घेतलं आणि मनामध्ये एकच आशा की दिगोडेचं नाव मोठ्या स्थानी पोहोचवायचं. क्रिकेटमध्ये एक वेगळी झेप विश्वजीतला कोणी विसरणार नाहीयेत. क्रिकेटमधील रायगडचा हार्दिक पांड्या म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं, दुसरीकडे स्टाइलिश अँड फ्लोरियस गोलंदाज अनिकेत मोकल मॅन फ्रॉम साई. चला बॅटल पाहायला मजा येईल. समोर केतन, पहिला बॉल केतनचा मिस्टामी घटपटका हवेमध्ये. ओ बाल बाल बचावले, बॉल चाललाय सीमा पार, पहिला चौकार. सुनील जी प्रेक्षक हेच म्हणत होते, केतन कधी येईल, केतन कधी येईल, केतनचा खेळ आम्हाला पाहायचा. आणि आता प्रेक्षक आता खुश झालेत. केतन जसा मैदानामध्ये आला, ठाणे जिल्ह्याचा खेळाडू, नेहमी ठाणे जिल्ह्याला प्रेझेंट केलं, त्याच्यानंतर बऱ्याचशा स्पर्धांमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली. गेल्या वर्षी देखील केतननं हे क्रीडांगण गाजवून सोडलं होतं, या वर्षी देखील तो उतरला. या वर्षी तो पाहतोय आपण, तुम्ही मयूर स्मृती दिगोडे टीम कडून खेळतो. पहिल्या बॉल वरती चार धावा. स्तंभच्या मागे गावठाण टेनिस क्रिकेट मधील उरणचा यंग स्टार विस्फोटक खेळाडू करण मडवी देखील उभा. समोर अनिकेत पहिला बॉल चौकार आल्यानंतर वापसी करेल का. लव्ह केल्या बॉलला एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग कुणालला त्या ठिकाणी आपण पाहताय. टीमचा कॅप्टन आज टीमला लीड करत असताना एका दावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल बिनबाद पाच वरती. पण एका टीम मध्ये दोन करण मडवी खेळतायत, एक चिरलेचा आहे तर दुसरीकडे गावठाणचा आहे. त्यामुळे या टीमकडे बॅटिंग लाईन अप स्ट्रॉंग आहे असं म्हणायला देखील हरकत नाही. सोबतीला अनिकेत तर त्यामुळे फलंदाजी इकडे देखील राहील. समोर विश्वजीत विशेष मध्ये खेळण्याचा प्रयत्न, विश्वजीतचा सरळच्या दिशेनं प्रयत्न लाजवाब केले सुजित त्या ठिकाणी पाहायला मिळाला. तो कॅच सोडला, प्रयत्न चांगले केले सुजितनं. रन्स मिळेल एक, एका धावेनं संघाची धावसंख्या सहा धावा. पण विश्वजीतच्या टीम मध्ये आपण म्हणूया चार आयकॉन आहेत. विश्वजीत ठाकूर स्वतः, अभिजित ठाकूर दोन मुख्य खेळाडू, दुसरीकडे केतन मात्रे, अमित नाईक, चार तगडे खेळाडू या टीम कडे खेळतायत. त्यामुळे या टीमची देखील दहशत राहू शकते आजच्या दिवसामध्ये. केतनचा केतनसाठी पुढचा बॉल, आणि केतन अपील केली, आपण खेळतोय पावसाली रब्बर बॉल, त्यामुळे LBW नाहीये. लेग बाईटचा इशारा. एका धावेनं संघाची धावसंख्या सात वरती. पण अनिकेत असा खेळाडू आहे जो नेहमी त्याची क्वालिटी दाखवण्याचा प्रयत्न करतो, त्याची लेंथ लाईन तो सोडत नाहीये. चांगली गोलंदाजी, गोलंदाज अनिकेत. पुढचा बॉल विश्वजीतसाठी, लाईन लेंथ पाहावी लागेल, पंच देखील वळतायत. व्हाईट बॉल. चलो प्रथमेश कोळी गणेशपुरी, चला आपण मंचावरती. आज चिरले चॅलेंजर्स टीम कडून तो आयकॉन खेळतोय. प्रथमेशचं आगमन झालंय, प्रथमेशसाठी सर्वाधिक लोकप्रिय क्रीडांगण. याच क्रीडांगणावरती गेल्या वर्षी प्रथमेशनं प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पटकावला, लाजवाब खेळ खेळला होता. गणेशपुरीचा खेळाडू आहे, त्याचं देखील आगमन झालंय. स्वागत आहे प्रथमेश. विश्वजीतचा हा फटका पाहता लॉंगॉनला,
अप ट्रॅक का थोडासा बॉल होता, परंतु अनिकेत वेरिएशन नेहमी करतो. ओ खराब फेकिंग, ही फिल्डिंग चालणार नाहीये. करण मडवी नाकुश, जिथे एकच धाव मिळणार होती तिथे दोन धावा लॉंग ऑनला. फॉर फिल्डिंगचा दर्जा ठाकूर साहेब नेहमी महत्वाचा असतो. इंडिया क्रिकेटनं आताच वर्ल्ड कप जिंकला 2020 चा. लॉंग ऑनला सूर्या उभा होता, कॅच नव्हे तर सूर्याने वर्ल्ड कप पकडला. फिल्डिंग महत्वाचं आहे, फिल्डिंगचा दर्जा, फिल्डिंगची गुणवत्ता, फिल्डिंगचं कौशल्य, फिल्डिंगचा स्टँडर्ड तुमच्याकडे असायला हवा. इथे एक मिळणार होती तिथे दोन आल्यात. चला ह्या चुका आता टालाव्या लागतील. भूमिका चिरले, फटका फसला स्टंपच्या मागे. करण उभा, पटकावले विकेट अनिकेत मोकलना. विश्वजीत ठाकूर दिगोडे टीमचा एक अष्टपैलू खेळाडू इथून परतलाय मैदानातून बाहेर. पहिला धक्का. चांगलं कमबॅक, मागील बॉल वरती चुकी जरूर झाली, परंतु ती चुकी फायद्याची देखील ठरली असं आपण म्हणूया. भूमिका स्पोर्ट चिरले, जर एक धाव मिळाली असती तर विश्वजीत स्ट्राईक वरती नसता. दोन घेतल्या आणि तदनंतर विश्वजीत बाद झाला. अनिकेत मोकलची कामगिरी आपण पाहूया, जिथे त्यानं पटकावले एक विकेट, धावा दिल्या अवघ्या 10. समोर दिग्गज खेळाडू होते सुनीलजी, एकीकडे केतन दुसरीकडे विश्वजीत, त्यांना मी तर म्हणेल थांबवलं अनिकेतनं, फक्त 10 दिल्या. आता विश्वजीत बाद झाल्यानंतर अभिजित आलाय. रतीश विकेटच्या मागे फिल्डिंग साठी आहेत, त्यांनी जर कॅच बॅक टू बॅक दोन पकडल्या तर आमच्या स्कोर सुनील पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल. समोर गोलंदाज आहे षटक क्रमांक 2. शुभम आहे दुसरं षटक घेऊन. शुभम समोर केतन. चला आज मोठ्या खेळाडूला त्याला बॉलिंग करावी लागेल, हा देखील थोडासा प्रेशर. परंतु पहा, मी नेहमी म्हणतो की आयुष्य स्वतःला कधीच कमी समजू नका. स्वतःमध्ये जिद्द, मनामध्ये तुमच्या जिद्द असायला हवी. पहा जिद्दीनं उठलाय समोर केतन, बिग विकेट. आपल्या आयुष्यातील एक महत्वाची विकेट त्याने पटकावले आहे. केतन सारख्या दिग्गज खेळाडूला मैदानातून बाहेर पाठवलंय. टाळ्यांचा कडकडाट, भूमिका स्पोर्ट चिरले संघाचा युवा शुभम त्यानं बाद केलाय टेनिस क्रिकेट मधील बाहुबली केतनला. लाजवाब बॉलिंग, केतन सारख्या खेळाडूला बाद केलाय. सुरुवातीला उल्लेख केला की आयुष्यात स्वतःला कधीच कमी लेखू नका. आयुष्य तर एक बलाढ्य हत्ती सुद्धा जगतो, एक छोटी मुंगी सुद्धा आयुष्य जगत असते. सुनील सर, आयुष्याची सर तेव्हाच होते जेव्हा तुम्ही प्रत्येक संकटाला ध्येयाने आणि जिद्दीने सामोरे जाता. ध्येय जिद्द तुमच्या अंगामध्ये मनामध्ये असायला हवे. विश्वजितला बाद केलं अनिकेतनं, शुभमनं बाद केलं, आता केतन मात्रेला. त्यामुळे आता चांगल्या स्थितीमध्ये आहे भूमिका स्पोर्ट चिरले संघ. सुरुवातीलाच उल्लेख केला होता आम्ही की या टीमकडे बॉलिंग चांगली आहे. शुभमला इन्व्हाइट केलं, करण थांबला, करण आला नाही आहे बॉलिंगसाठी, परंतु शुभमनं आल्यानंतर चांगली कामगिरी केली. नवीन खेळाडू बॅट्समन, चला शुभम वाने आला. शुभमच्या विरोधात शुभम. हो, शुभमचा फार मोठा बाउन्सर. करणचं कौतुक करूया, त्यानं चांगल्या पद्धतीनं कनेक्ट केलं. व्हाईट बॉलचा इशारा, एक एक्स्ट्रा रन, 2-11. चांगली कामगिरी. जे आज मोठे खेळाडू आले त्यांचा बराचसा अपयशी खेळ देखील राहिला. बरेचसे आज स्टारकास्ट खेळाडू आपण सुनील चावरी पाहिला, अक्षय पवार, तदनंतर प्रथमेश मात्रे, प्रफुल्ल पाटील, सचिन मोरे आणि आता केतन मात्रे. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, फ्रंट फुटचा वापर केला. अभिजित सांगतायत की जागेवरून खेळाल तर फटके येऊ शकतात. रबर बॉलने खेळताय गोलंदाज, थोडासा अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर ठेवतोय, त्यामुळे गोलंदाजाला उंची मिळेल. पुढे येणार तर वेग आणखीन प्राप्त होईल आणि फलंदाज शांत राहू शकतात. चांगला प्रयत्न गोलंदाजाचा आपण कौतुक करतो. चांगली गोलंदाजी शुभम. ओ फुल टॉस बॉल, या बॉलवरती संधी जरूर मिळाली फलंदाजाला. बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं, अंपायर डिसिजन नो प्लस 4 रन. चला रिव्ह्यू नाही आहे, रिव्ह्यू सिस्टीम नाही आहे, त्यामुळे ऑन फील्ड डिसिजन फायनल डिसिजन राहील, अंपायर डिसिजन. चला नो बॉल,
त्यामुळे या पुढचा बॉल फ्री हिट, जो दबाव मिळा वाढला होता दिगोडे संघावरती तो आता दबाव दूर करण्याची संधी आहे शुभमकडे. एक्स्ट्रा 5 मिळाल्यात त्यामध्ये पुढचा बॉल फ्री हिटचा. टीमचे टोटल झाले 2 बाद 16, विश्वजित बाद, त्यानंतर केतन बाद. संघाची धावसंख्या 16 स्ट्राईक वरती. शुभम त्याला साथ देतोय. अभिजित ठाकूर अर्थातच छोट्या ओव्हर द विकेट्स न. ओ वेगवान बॉल, हवा तितका फायदा दिला नाहीये मिळून. शुभमचा वेग पाहायला मिळाला या बॉल वरती. लेग बाईचा इशारा पंचांचा. एखाद्या संघाची धावसंख्या 2 बाद 17. 5 जेवढी प्रेक्षकांची गर्दी आहे, उद्या देखील प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला आणखीन पाहायला मिळेल, कारण उद्या सुट्टीचा दिवस संडे, त्यामुळे मैदानामध्ये प्रेक्षक यायला विसरणार नाहीत. उद्याचे देखील लॉट्स, खेळाडू कोण कोण आहेत ते आपण आयोजक प्रेक्षकांपर्यंत जरूर पोहोचू. समोर छोट्या, ओ छोट्या आलाय, मोठ्यापेक्षा चांगली कामगिरी मला करायची हे सांगत असताना लॉंगॉनच्या वरून पाठवला त्याने बॉलला हा षटकार. शुभमचा टाकलेला समोर बॉल, त्याच्यावरती समोरच्या दिशेनं केलेला हवाई हल्ला. 6 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या झाली 23. 23 रन, लॉस ऑफ द 2 विकेट्स. टीम मयूर स्मृती दिगोडे, या टीमचे पॅकर आमच्या सचिनजी तांडेल देखील आहेत, ज्यांनी या संघाला पुरस्कृत केलं. ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. मॅन फ्रॉम सुरुंगपाडा. 2 खेळाडू महत्वाचे बाद झाल्यानंतर संघाला आता अडचणीतून बाहेर काढायचं आहे. जेव्हा जेव्हा छोट्या बॅटिंगसाठी येतो ना तेव्हा तेव्हा मी नेहमी म्हणत असतो, वन टीम ब्रॉज इन ट्रबल, द वन मॅन स्टन लाईक अ सुपरमॅन. या टीमचा हा बाहुबली खेळाडू आहे. जेव्हा संघासमोर अडचणी वाढल्यात तेव्हा अभिजितनं महत्वाची भूमिका साकारली आहे. आता अभिजितकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलंय, अभिजितची बॅटिंग पाहायची आहे. ओ हाफ ट्रॅकर, एक पाय हवेमध्ये ठेवून हा फटका खेळलाय. मिड विकेट बाउंड लाईनच्या दिशेनं फटका आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. बॅटिंग, अभिजित ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आग ओतत असताना 2 बॉल 2 षटकार. संघासमोर अडचणी होत्या, त्या अडचणीतून टीमला बाहेर काढायचं आहे, सावरायचं आहे. चला पुढच्या मॅच साठी देखील आपण टीमला इन्व्हाइट करू. पुढचा सामना चिरले चॅलेंजर्स. ऋतुज गरड टीमचे कॅप्टन, ते जॉईंट आहेत. त्या टीममध्ये जुगल गरद भेंडकल टीमचा आयकॉन, त्याच्या सोबतीला प्रथमेश कोळी गणेशपुरीचा आयकॉन खेळणार आहे. भोलेनाथ मोठी जुई, अंकेश कामोटकर कॅप्टन आणि आयकॉन आहेत. विकी भोईर, दारावे नवी मुंबई, दुसरीकडे घाटकोपर मुंबई, आकाश जांगी, 2 दिग्गज खेळाडू. पुढची मॅच देखील सुनील जी फार मोठी राहू शकते. इथे विश्वजित बाद झाल्यानंतर अभिजितनं जिम्मेदारी स्वीकारली. ओ त्याच दिशेनं कॉपी बुक स्टाईलने ऍक्शनला रिॲक्शन द्यायची होती. रन्स 1 मिळेल. अशा रीतीनं दुसऱ्या षटकाचा खेळ इथे पूर्ण झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15.00 सरासरीनं मयूर स्मृती टीमची धावसंख्या 2 बाद 30 धावा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर मयूर स्मृती दिगोडे टीमची धावसंख्या 2 बाद 30. 15 सरासरीनं आतापर्यंत वाटचाल आहे. षटक क्रमांक 3 घेऊन भूमिका स्पोर्ट चिरले टीमचा कॅप्टन, महत्वाचा खेळाडू, ग्रामीण फॉर्मॅटमध्ये देखील महत्वाची भूमिका राहते, परंतु आज टीमचं प्रतिनिधित्व करण मडवीकडे आहे. तो तिसऱ्या षटकासाठी स्वतः आलाय. समोर अभिजित, हे बॅटल राहू शकत. पहिला बॉल, ओ पहिला बॉल मिस टायमिंग, फटका हवेमध्ये. करण मडवी कॉल करत असताना मी कॅच पकडू शकतोय. 2 खेळाडूंच्या मध्ये चांगला प्रयत्न केला. 2 धावा इथे मिळाल्या जातील. 2 धावेने संघाची धावसंख्या 32, 32 धावा. विकेट किपर आपण आयकॉन करण मडवी गावठण या खेळाडूला पाहताय. करणच्या नावावरती देखील बरेचसे रेकॉर्ड आहेत. अगदी फार कमी वयामध्ये जवळजवळ 4 बाईक ज्या खेळाडूने जिंकल्यात. करण मडवी अनेक साऱ्या मॅन ऑफ द सिरीज, सायकल,
फ्रीज असतील, टॉवर फॅन, तदनंतर लॉंगॉनला उभा आहे अनिकेत मोकल देखील. साई टेनिस क्रिकेटचा यंग स्टार. अफलातून शॉट, व्हॉट अ शॉट, हेलिकॉप्टर लँड केलाय. अभिजित ठाकूर छोट्याची ताकद, बॉल स्टँड अँड डिलिव्हर, षटकार. सांगतोय मैदानाच्या आतमध्ये आयुष्य छान आहे, रडतोस काय वेड्या, लढण्यात छान आहे, ती फाईट हवे दिगोडीच्या प्रेक्षकांना, तो संघर्ष हवा आणि तो संघर्ष आता दाखवलाय छोट्याच्या बॅट मधून. चांगले षटकार पाहायला मिळतात. समोर करंट कमबॅक राहील का? ओ शॉर्ट पिच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरून पोहोचलाय, एक झाले पूर्ण, बॉल मिळाला, त्यामुळे दोन धावा इथून देखील मिळतील. दोन धावेनं धावफळकावरती 40 धावा धावफळकावरती लागल्या गेल्यात. 4 षटकांची मॅच, दिगोडे टीमकडे बॉलिंग चांगली आहे, त्यामुळे जर इथून 60-65-70 झाल्या तर मॅचमध्ये एक वेगळी तगडी फाईट राहील. समोर अनिकेत करण मडवी सारखे बॅट्समन आहेत, परंतु 65-70 तर बनायला हव्यात दिगोडे टीम. हा टार्गेट तुम्हाला सेट करावा लागेल. चला थोड्या वेळामध्ये आपण प्रेक्षकांमध्ये देखील कॅमेरा फिरवू, कारण प्रेक्षक मोठ्या संख्येनं आता गर्दी करून उभे राहिले आहेत मॅचचा आनंद घेत असताना. हाफ ट्रॅकर अशी गोलंदाजी कराल तर दिवस रात्र परिणाम राहतील. नो प्लस सिक्सर, अंपायर डिसिजन, नो बॉल. 7 धावा. पंकज अगोदर वाट पाहिली, त्याच्यानंतर बॉल वरती वाट लावली. हा षटकार चांगली बॅटिंग, नो प्लस सिक्सर, टोटल 7 आल्या, त्यामुळे पुढील बॉल फ्री हिट आहे. 47 धावा, आपले रंग दाखवू लागले अभिजित छोट्या मैदानाच्या आतमध्ये. तुफानी बॅटिंग, ओ नाखुश नाखुश अभिजित. हाफ ट्रॅकर हा देखील बॉल, त्यामुळे हवा तितका फायदा उचलता आला नाही. दोन तर मिळाल्या, तिसरा धावेचा प्रयत्न. तो पहा दिगोडी टीम साठी हे महत्वाचं आहे, जास्तीत जास्त अभिजितला स्ट्राईक, धावा मिळाल्या. दोन संघाची धावसंख्या 49-49 वरती. महत्वाचा गोलंदाज करंट, त्यानं आता धावा जास्त खर्च केल्यात. अनिकेतचं कौतुक करू आपण, फक्त 10 दिल्या, त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 20 आल्या. हे षटक लॉफ केलाय बॉलला, लॉंग ऑनला स्वतः गोलंदाज, लॉंग ऑन अनिकेत सज्ज, त्याला पोहोचणं कठीण होईल. तिथे पाणी मोठं साचलंय, त्यामुळे गोलंदाजालाच धावावं लागेल. आणि इथे 2 धावा, टीमचं अर्धशतक कम्प्लीट झालंय. मयूर स्मृती दिगोडे टीम 51 धावा. एकदा छोट्यासाठी टाळ्या उद्या, वैयक्तिक 33 वरती तो बॅटिंग करतोय, कारण केतन बाद झाला, मोठ्या बाद झाल्यानंतर छोट्यानं ही बॅटिंग साकारली. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दी थर्ड ओव्हर. चला मोठी जी टीम कॅप्टन आलेत का, कारण चिरलेचे कॅप्टन जॉईंट आहेत. अंकेश कामोटकर आवाज पोहोचत असेल तर कृपया लवकरात लवकर या. आपण चांगला बॉल, चांगला बॉल, लाईन चांगली आहे, परंतु ओव्हर स्टेप, पायाचा अतिरिक्त वापर, या गोष्टी जेव्हा तुमचा बॅट पॅच चालू असतो तेव्हा घडत असतात. आता 2 वेळा नो बॉल फेकलेत करण मडवी. या अपेक्षा नाही आहेत या खेळाडूकडून, परंतु आज ते घडतंय. हा दबाव आहे, प्रेशर, पंचांची कामगिरी चोख बजावतायत. संदीप पाटील सर जास्तही पुन्हा एकदा फ्रीटचा इशारा. चला किती नुकसान होईल या बॉलवरती. चेंज ऑफ पेस, फ्रीटची आणखीन वाट पाहूया आपण. व्हाईट बॉलचा इशारा, अवे फ्रॉम बॉडी, ऑपस्टमच्या बऱ्याचसा बाहेर जाणारा चेंडू. 53 धावा धाव फळकावरती जोडल्या गेल्यात. करण मडवी आणि त्याच्या समोर आहे अभिजित ठाकूर. 23 धावा आतापर्यंत खर्च केल्या करणनं 5 बॉल मध्ये. शेवटचा बॉल आहे, कशा पद्धतीनं सामोर जातील. फ्री हिटचा बॉल, चला लाईन चांगली आहे, त्यामुळे बॉल येईल डॉट. 3 षटकांचा खेळ झालाय, पूर्ण 3 षटकांच्या समाप्तीनंतर मयूर स्मृती दिगोडे टीम 2 बाद 53 धावा. शेवटचं षटक, लास्ट ओव्हर, सुजित पाटील मान फ्रॉम चिरले. शेवटच्या षटकामध्ये सुजित आला. चला शेवटच्या षटकामध्ये आता कितपत प्रवास राहील मयूर स्मृती दिगोडे टीमचा. पुढची मॅच चिरले चॅलेंजर्स, त्यांना फाईट करेल भोलेनाथ मोठी जुई. टॉससाठी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय.
या आपण आला असाल तर नाणेफेकी करून घेऊ. शेवटच्या षटकाला करूया सुरुवात. समोर शुभम वाणी, लास्ट ओव्हर मध्ये सुजितला संधी दिले, धावा रोखाव्या लागतील सुजित. 3 षटकांमध्ये 53 बनल्यात लास्ट ओव्हर. आडव्या बॅटनं टॅप केलाय, एकच स्ट्राईक हवे छोट्याला, त्यामुळे फक्त एकच धाव. संघाची धावसंख्या 54 धावा. शेवटचे 5 बॉल. धावा धाव फलकावरती. सुजित पाटीलचं हे शेवटचं षटक, उर्वरित 5 बॉलचा खेळ. परंतु अभिजितनं दमखम दाखवलं, अभिजितनं बॅटिंग चांगली केली, अभिजितनं ठोकलेले लांबलचक षटकार, त्यामुळे टार्गेट चांगलं बनलंय. 5 बॉल मध्ये आतापर्यंत किती धावा येतील. सुजितचा पुढचा बॉल, आखू टप्प्याचा बॉल मागच्या दिशेनं, बॅटची मोठी एज लागले, बॉल चालले निघून फाईन लेगला, फिल्डिंग तिथे चांगली जरूर झाली. रतीशला त्या ठिकाणी पाहताय, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाही. चांगली फेकी देखील, 2 धावसंख्येनं संघाची धावसंख्या 56, 56 धावा. पण दोन्ही खेळाडूंमध्ये एक चांगली पार्टनरशिप बनली. छोट्या फॉर्मॅटमध्ये सुनीलजी हेच हवं असतं, पार्टनरशिप झाली तर टार्गेट चांगला सेट होतो, आणि चांगली पार्टनरशिप इथे बनवण्यामध्ये सफल ठरले. दोन्ही खेळाडूंचं आपण कौतुक करूया. सुजित कितपत रोखतील अभिजितला, जो चांगल्या फॉर्म मध्ये 35 वरती बॅटिंग करतोय. ओ चेंज ऑफ पेस थोडासा कमी गतीनं, ज्या अपेक्षेनं राहिला अभिजित, त्याला वाटलं की हा बॉल फास्ट येईल, परंतु त्या अपेक्षेनं बॉल फास्ट आला नाही. टीमची टोटल 56, 56 धावा धाव फलकावरती. कौशल्यपूर्ण गोलंदाजी, 3 बॉलचा उर्वरित खेळ. केलेल्या चुका करण मडवी, नो बॉल आले, रन एक्स्ट्रा आल्या, परंतु इथून सुजित वापसी करून देतोय. 3 बॉल राहिलेत. आखू टप्प्याचा बॉल फिरून खेळलाय मिड विकेटच्या दिशेनं, अभिजित ठाकूर ऑन अ फायर नाउ. षटकार. नॉट आउट अभिजित ठाकूर. चला 50 साठी चान्स वाढलेत. आता पहिला खेळाडू ठरेल का अर्धशतक कंप्लीट करण्याची संधी. अवघ्या 9 धावेने तो मागे आहे. 41 वरती बॅटिंग, एक तगडी फाइट क्रीडांगणामध्ये. सुजित वरती देखील हल्ला बोल. हो टॅप केल्या बॉलला सरळच्या दिशेनं, सेट ड्राईव्ह, कुणाल पोहोचला एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा देखील राहिलाय प्रयत्न. 2 धावा. कशा पद्धतीने सामोरे जातील. ओ एका हातानं बॉल जाईल सी मारेच्या पलीकडे. 49 नॉट आउट. अभिजितचा एका धावेनं अर्धशतक जरूर हुकलंय, पण तो टाळ्या तर व्हायला हव्या प्रेक्षकांना. ज्या पद्धतीनं तो लढलाय, ज्या पद्धतीनं त्यानं फाईट केलंय, स्क्रीन वरती तुम्ही छोट्याला पाहताय. वेल प्लेट छोट्या. बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये विश्वजीत बाद झाल्यानंतर दाखवले अभिजित ठाकूरनं. 49 नॉट आउट. टीमची धावसंख्या झाली टोटल 70 धावा. 71 धावसंख्येचं आव्हान. सर्वाधिक धावा 73 राहिल्यात आतापर्यंत. बीसीसी बेंडकर, पुढच्या मॅचचा टॉस करू आपण. भोलेनाथ मोठेजुई आणि त्यांच्या विरोधात चिरले चॅलेंजर्स. पहिल्या फेरीतील शेवटचे मॅच. पंधरा चेंडूमध्ये अभिजित ठाकूरने 49 धावा काढल्या, ज्यामध्ये षटकार आलेत 6 षटकार. 36 धावा षटकारानं त्यानं बनवल्या, वैयक्तिक 6 षटकार. 71 धावसंख्येचं आव्हान. मॅचला जिंकण्यासाठी 71 टार्गेट. राहील. जाऊया दुसऱ्या सत्राला आपण. जशी सुरुवात करू कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करतोय बदलाव. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकायला मिळेल तुम्हाला मेघनाथ मडवी सर, मॅन फ्रॉम चिरले, यांच्या आवाजातून आपण ऐकूया दुसऱ्या सत्राला.
हॅलो, चिरले चॅलेंजर्स आयोजित चिरले ट्रॉफी अर्थात चॅलेंजर ट्रॉफी आपण पाहतोय 2024 ची. आयकॉन फ्लेट्स आणि रबर बॉल हे दोन वैशिष्ट्ये या खेळाचे आहेत, या पावसाळी खेळाचे. आयोजकांचे नक्कीच एक आयकॉन बॅटिंग करू शकतो आणि एक आयकॉन बॉलिंग करू शकतो, हा या आयोजनाच्या वतीने नियम आहे. आज आपण पाहतोय की रबरी संघाने रबर ज्यावेळी नियुक्त केला, चयन केला किंवा त्याला स्वीकारला, त्यानंतर आयकॉन प्लेयर आज खेळताना दिसले नाहीत. त्यांची फलंदाजी पाहिजे एवढी आपल्याला पाहायला मिळाली नाही. चला मित्रांनो, आपण पाहतो की बयोस्मृती दिघोडे आणि भूमिका स्पोर्ट चिरले या दोन संघांचा हा मैदानी सामना, अर्थातच उद्यासाठी आपण आज जाण्याचा हा संघर्ष म्हणावा लागेल. आयकॉन प्लेट बघितले तर दिघोड्यामध्ये केतन मात्रे वाकलनचे आणि एकटगडचा अमित नाईक, तर दुसरीकडे भूमिका स्पोर्ट्स चिरलेमध्ये पाहिलं आपण तर करण मडवी गावठाण आणि अनिकेत मोकल साई. आता आपण पाहतो की दोन्ही संघाचे संघनायक हाच विचार करत असतील की या धावा ज्या आहेत, या धावा 71 धावा चेस करायच्या की चेस करू ना द्यायच्या नाहीत. मैदानामध्ये क्रीजवरती आपण दोन्ही करण पाहतोय. एक करण गावठाण संघाचा मोठा मयूर स्मृतीचा मोठा फलंदाज आणि दुसरीकडे भूमिका स्पोर्ट्सचा मोठा फलंदाज चिरले गावचा, अर्थातच गावठाण आणि चिरले असे दोन करण मडवी परिवाराची लहानपण शान. तर गोलंदाजीच्या मार्कवर आहे अमित नाईक. संदीप पाटील सर यांचा इशारा तर आलेलाच आहे. पहिला चेंडू फुलटॉ चेंडू दिला, स्लो होता पर धोका होता पण काहीच नाही, इथं मात्र जातोय एक चौकार. फटका जो होता तो थोडासा फळीवरती चेंडू स्लो आला, पण फटक्याला जोड असल्या कारणानं इथं मात्र तो धोका टळला आहे. संघाचा श्रीगणेश झालाय चौकाराच्या माध्यमातून. अमित यांनी फसवण्याचा प्रयत्न केला होता करण मडवी याला, पण तसं काही झालं नाही आहे. आज स्टार आहेत करण मडवीचे आणि हा स्टार सुपरस्टार होणार का? चेंडू जातोय आउटफील्ड, थोडीशी ओली मलमली दलदलीत पाहायला मिळाली आणि नक्कीच दोन धावा फलून काढलेले आहेत. 6 धावा झाल्या संघाच्या, 71 धावांचा आव्हान. ठाकूर सर तुम्हाला सांगतोय पाण्यावर तरंगते ती मासळी, ऐका नीट. पाण्यावर तरंगते ना ती मासळी आणि चिखलात राहतो तो बाव. आणि मग चांगला फटका मारला की आपण म्हणतो काय, वाव वाव वाव. चला तर करून मडवीला उत्साहित करूया, प्रेरित करूया. संघर्ष आहे आणि हा संघर्ष मीच टाळणार आणि हा जातोय षटकार.
दोन्ही करण मडवींसाठी एक खास मेजवानी आहे. आकाश टकले फ्रॉम गावठाण यांच्याकडून दोन्ही करण मडवी, दोन्हींपैकी एक कोणीतरी जास्त धावा काढेल त्याला कोणत्याही हॉटेलमध्ये फुल टू धमाल मेजवानी मिळणार आहे. चला तर आनंद साजरा होतोय, उत्सव साजरा होतोय, पण शेवटपर्यंत पोहोचायचं आहे कारण संघर्ष हा नेहमीच प्रत्येकाचा असतो शेवटच्या चेंडूपर्यंत. मयूर स्मृती दिघोडे, भूमिका स्पोर्ट चिरले, दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत. पुन्हा एकदा फटका जोरात आणि जातोय हा गोलंदाज कोमात षटकार. अठरा धावा झाल्यात संघाच्या, चार चेंडू या षटकातील असतील. पावसाळी खेळ म्हटल्यानंतर इथं दोष कोणाचा म्हटलं जातं तर रबरी चेंडूचाच असतो. पुन्हा एकदा स्लो करण्याचा प्रयत्न, पायावर आदळण्याचा प्रयत्न होता, पण इथं जातोय चेंडू पुन्हा एकदा सीमा पार षटकार. तर तीन षटकार खेचणारा मॅन फॉर्म गावठाण करण मडवी तेजीत येतोय. हा आयकॉन प्लेयर आहे आणि तिसरा चौथा आयकॉन प्लेयर आहे ज्याने सलग तीन षटकार खेचले. धावा झाल्यात 19-24 धावा झाल्यात, लगोपाठ तीन षटकार खेचले. आणि या गोलंदाजाला मात्र आता प्रश्न पडलाय की पुढचा येणारा चेंडू कसा टाकू, कारण पावसाळी म्हटल्यानंतर फिल्डिंगचा दोष नाही आहे. इथं हा चेंडू नक्कीच एक धाव की दोन धावा रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाले. तेज तर्रार रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय. दोन धावा मिळाल्यात, हा षटक संपलाय. धावा झाल्यात 26. आणि विश्व जित ठाकूर फ्रॉम मोठ्या, जबरदस्त गोलंदाज इथं आता पाहायला मिळतो. पहिल्या गोलंदाजाचा मात्र धुरवा उडलाय आणि 18 चेंडू धावा राहिल्यात, फक्त 45 धावा राहिल्यात. आता गोलंदाजावरती सर्व काही आहे दिघोडे संघाच्या, पण इथं मात्र करण म्हटलं तर उज्ज्वल आणि तेज असे थर्रार आपल्याला दोन फलंदाज पाहायला मिळतात मैदानामध्ये. त्यांच्या विरोधात विश्वजीत ठाकूर आपल्या ह्या पंचकृषीतील आन बान शान क्रिकेटची जान, परंतु इथं मात्र हा जातोय काऊ कॉर्नरकडे षटकार. भूमिका संघाचं एक वैशिष्ट्य यावर्षी ना, प्रत्येक रविवारी एक बक्षीस तर आणतातच, आणि पहिला फॉर्ममध्ये असलेला हा संघ आहे. आता मात्र मी नेहमीच म्हणत असतो की पावसाळी खेळ आहे म्हटल्यानंतर दोष फक्त माझा नाही तुझा नाही, रबर चेंडूचा. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचल्यानंतर चिंतेचा विषय आहे कारण धावा या कमी राहिलेल्या आहेत, 17 चेंडू आणि 39 धावा राहिल्यात. आणि अजूनपर्यंत पहिली जोडी मैदानामध्ये आहे, अजून बरेचसे असे फलंदाज आहेत भूमिका स्पोर्ट्सकडे,
पण गोलंदाज मात्र दिघोडे संघाकडे तितके ताकदीदार आहेत. पण इथं रबरी चेंडू असल्या कारणानं ह्या गोलंदाजांना आपल्या टाकलेल्या चेंडूवरती विश्वास अजिबात नाही, आत्मविश्वास असायलाच हवा. स्लो केला चेंडू, ऑफ स्टिकच्या थोडासा आतमध्ये आलेला चेंडू कट केलाय आणि इथं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. फिल्डर पोहोचेपर्यंत दोन धावा नक्कीच, तिसऱ्या धावीचा प्रयत्न बिलकुल करू नये कारण दोन्ही खेळाडू इतके चांगले खेळत आहेत त्यामुळे एक धाव धोक्याची होऊ शकते. इथं धावा झाल्यात 34 धावा झाल्यात आणि सांगायचं झालं तर आपल्याकडे अजूनपर्यंत दोन्ही संघाकडे अजूनपर्यंत हा सामना आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण क्रिकेटचा नेहमीच आपण क्रिकेटविषयी ऐकलंय की शेवटच्या चेंडूला अचानक सामना हा आपली बाजू बदलतो. जसं शेवटच्या रात्रीला मत कुणाला टाकलंय किंवा कुणाला टाकायचं हे शेवटच्या क्षणापर्यंत समजत नाही तसा अपरकट केलाय, हा चेंडू गेलाय षटकार. खडे खडे टपली मारली त्याला म्हणतात. धावा झाल्यात 40 आणि राहिल्यात उर्वरित धावा 31 धावा राहिल्यात 15 चेंडू 31 धावा. नेहमीच चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. हे आज प्लस पॉईंट आहे भूमिका संघ, घरचा मैदान आहे, घरच्या मैदानामध्ये कोणतीच तक्रार नसणार आहे, फक्त तक्रार असणार आहे. तेज टक्कर आणि हा जातो बाप बाप, तुम्हीच बोला षटकार. धावा झाल्यात 46, आता राहिल्यात फक्त धावा 25 धावा राहिल्यात आणि चेंडू शिल्लक आहेत 14. 14 चेंडू 25 धावा. अंपायर कडे चेंडू असतील, अंपायर कडे चेंडू असतील. बघा गावठाणचा करण मंडवी आपल्याला पाहायला मिळाला, 26 वैयक्तिक धावांवरती खेळत आहे आणि 3 षटकाराच्या मदतीनं चिरल्याचा करण मंडवी खेळताना दिसतोय 20 धावांवरती. दोन्ही फलंदाजांनी खांद्यावरती ही जबाबदारी घेतलेली आहे, पार्टनरशिप चांगली झाले, जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता, चेंडू समजला परंतु त्याला क्लिक केला थोडासा आणि क्रीजच्या थोडासा बाजूला मिड ऑन कडे क्षेत्ररक्षण झालं. धोक्याची होती धाव परंतु पोहोचले आणि इथं मात्र धोका टळला आहे. एक धाव मिळाली आणि धावा झाल्यात आता 47 धावा झाल्यात. आता मॅन फ्रॉम गावठाण करण मडवी येतो स्ट्राईक एंड वरती. काय ताकद काय नजाकत, हा मैदानाच्या बाहेर षटकार.
दहा धावा आता मात्र नऊ चेंडू आणि सहा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जातोय रायटी करण मडवी मॅन फॉर्म चिरल 39 धावा काढल्यात आणि मॅन फॉर्म गावटांचा करण मडवी वैयक्तिक 32 धावा ओपनर प्लेयर्स आले आणि जिंकून गेले आपल्या संघाला मात्र अभिनंदनाचा